मला खात्री आहे की अजून एक वर्ष निवडणुकीला आहे. 288 जागा भाजपच्या चिन्हावरच लढवल्या जातील. शिंदे गटाचं नामनिशानही राहणार नाही आणि महाविकास आघाडीच्या समोर फक्त एकटा भारतीय जनता पक्षच असेल. शिंदे गट हा तोपर्यंत टिकेल असं मला वाटत नाही. तरी भारतीय जनता पक्ष शेवटी सर्वे करतो आणि या 48 जागांपैकी एकनाथ शिंदेनं सांगतील तुमच्या 5-7 जागा निवडून येण्याची शक्यता आहे. तरी धक्कादायक फॉर्म्युला त्यांनी सांगितलं ज्यामध्ये 240 जागा भाजप लढणार आहे आणि अवघ्या 48 जागांवरती शिंदे गट लढणार. 48 जागा आत्ता भारतीय जनता पक्ष शिवसेना गटाला सोडायला तयार दिसते आहे. पण मला खात्री आहे की अजून एक वर्ष निवडणुकीला आहे. 288 जागा भाजपच्या चिन्हावरच लढवल्या जातील. शिंदे गटाचं नामनिशानही राहणार नाही आणि एकटा भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात निवडणुका लढवेल आणि महाविकास आघाडीच्या समोर फक्त एकटा भारतीय जनता पक्षच असेल. शिंदे गट हा तोपर्यंत टिकेल असं मला वाटत नाही. पण फक्त शिवसेना फोडण्यासाठी मग अशा पद्धतीने शिंदेचा वापर झाला आहे का? की एक पक्ष शिवसेना भारतीय जनता पक्षाला कुठलाही स्थानिक पक्ष स्थानिक राज्यस्तरावरचा पक्ष चा त्याचं अस्तित्व हे त्यांना असं वाटतं की आपली मतं खाणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या स्थानिक पक्षांना संपवण्याचं काम हे अव्याहतपणाने भारतातल्या प्रत्येक राज्यात भारतीय जनता पक्षाने केले. त्यांचा मित्र असो अथवा शत्रू असो त्यांना फोडणे, त्यांच्यात वेगळ्या कारवाया करणे आणि त्यांना नामोरम करून त्यांच्या मागं जाणारी मतं आपल्याकडे वळवणे हा त्यांचा एक कलमी कार्यक्रम असतो. खरं तर शिंदे गटाला फोडणं हाच भाजपचं काम होतं अशा पद्धतीची चर्चा होती आणि त्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर लोकसभेच्या सर्व जागांवर दावा देखील भाजपनं सांगितला होता शिंदे गटाच्या सर्व जागांवर. आता तर 288 पैकी केवळ 48 जागा देऊ याच्यावर आता कुठंतरी शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळतं. आता शेवटी तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. शिंदे गट हा शेवटपर्यंत त्यांचं अस्तित्व राहणार की नाही हा एक प्रश्न आहेच लोकांच्या मनात. पण समजा यदाकदाचित राहिलं तरी भारतीय जनता पक्ष शेवटी सर्वे करतो आणि या 48 जागांपैकी एकनाथ शिंदेनं सांगतील तुमच्या 5-7 जागा निवडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उरलेल्या ठिकाणी आम्ही वेगळा पर्याय देतो अशी देखील शेवटच्या क्षणी परिस्थिती निर्माण होईल. म्हणजे अजून वर्ष सव्वा वर्ष निवडणुकीला आहे तर 48 जागांवर शिंदे गट आला आहे. म्हणजे निवडणुकीच्या जवळ आल्यावर शिवसेनेच्या वतीनं किंवा शिंदे गटांच्या वतीनं त्यांचा जो काही पक्ष असेल एक 5-7 जागा मिळतील. बाकीच्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढवल्या पाहिजेत असं ऐनवेळी शिंदेंना सांगितलं जाईल. सध्याची एक महत्त्वाची घडामोड अशी आहे की मुंबईच्या विषयावर शेतकऱ्यांचा लॉंग मार्च होऊन थांबला आहे. अजूनही त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर दुसरीकडं संपावर अजूनही सर्व कर्मचारी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आणि अत्यावश्यक ज्या सर्व सोयी सुविधा आहेत त्या सगळ्या ढासळलेल्या आहेत. याच्यात शिंदे सरकारने जे मागण्या केलेल्या होत्या त्या मागण्यांचा तपशील माझ्याकडे आहे आणि काल मंत्रिमंडळ विधानभवनात सरकारच्या वतीनं ज्या घोषणा करण्यात आल्या त्यात मला असं दिसतं की बऱ्याचशा मागण्या त्यांच्या मान्य झाल्या नाहीत. आणि आता तो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे काय मान्य करायचं. त्यांनी कांद्याला 500 ते 600 रुपये मिळावेत अनुदान असं सांगितलेलं होतं. त्यांनी त्यांचं काहीतरी केले दाखवण्यासाठी 50 रुपये 300 ते 350 रुपये केले. परत त्याच्यात त्यांनी काही जमिनीच्या बाबतीतल्या प्रश्नांच्यासाठी कमिटी केली म्हणजे हा वेळकाढूपणा आहे. तिसरं शेतीला दिवसा सलग 12 तास वीज उपलब्ध करून द्यावी अशी त्यांची मागणी होती तर त्या बाबतीत काही भाष्य केले नाही मुख्यमंत्र्यांनी. परत अनुदानित शाळांना 100% अनुदान मंजूर करा वगैरे, जुनी पेन्शन लागू करा ह्या मागणीवरही त्यांनी काही भाष्य केलं नाही. आणि त्यांनी आणखीन एक महत्त्वाची मागणी केलेली की अंगणवाडी कार्यकर्ती, आशा मदतनीस, आशा वर्कर, शालेय पोषण आहार कर्मचारी, डाटा ऑपरेटर, ग्राम रोजगार सेवक, पोलीस पाटील अशा निगडीत जनतेशी निगडीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषित करून त्यांना शासकीय वेतनश्रेणी लागू करावी
ही त्यांची प्रमुख आणि सातव्या क्रमांकावरची मागणी. तिथंही काही त्यात भाष्य नाही. दमणगंगा पिंजाळ नार पार तापी या परिसरातले काही प्रश्न त्यांनी मांडलेले होते, त्याच्याविषयी कोणतंही भाष्य नाही. आदिवासी राखीव जागांवर खोटी प्रमाणपत्र करून वापरून किंवा बिगर आदिवासींनी नोकऱ्या बळकवलेल्या आहेत त्यांना नोकरीवरून कमी करून त्या जागांवर खऱ्या आदिवासींना घ्यावे व आदिवासींच्या सर्व रिक्त जागा तात्काळ भराव्यात म्हणून एक मागणी होती, त्याच्यावर काही भाष्य नाही. परत ज्येष्ठ नागरिकांना इतरांना वृद्धापकाळ पेन्शन योजना लागू करावी आणि 4000 त्याच्यावर त्यांनी सांगितलं 1000 ते 1500 आम्ही केलेलेच आहेत, त्याच्यापेक्षा जास्त करू शकत नाही. परत रेशन कार्डवरील दर महा मिळणारे मोफत धान्यासह विकतचे धान्य पुन्हा सुरू करावे ही त्यांची मागणी, त्याच्यावर काही भाष्य नाही.